हॅलो, हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे मी पिल्लूला उठवत होती, ती उठली आणि डायरेक्ट पोटावरच झोपली. म्हणजे उठतच नव्हती, नंतर ती उठली म्हणा, पण कशी झोपलेली गप्प. अशीच झोपते ती, तिला जाग आली ना की उठते आणि माझ्या पोटावरच येऊन झोपते ती. आमच्या आळशी पोल गा दुपारी 2 वाजता उठलाय, सकाळी 4 वाजता उठून 7 वाजता झोपला आणि नंतर आता 2 वाजता उठलाय. 2 वाजता शी आता डुडू पिला, आता जे वेल तोल्या वेलानी. आजा मेरे पास पिल्लू तितली बोली हात बदमाश, हात बदमाश. क्लॅप 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 क्लॅप. पिल्लूचा नोज, पिल्लूचा नोज. तर मी पिल्लूला बनवते जे मी काल रेसिपी शेअर केलेली होममेड सॅलेड, ते करते पिल्लूला आता. कारण का मी काही केलं नाही आता, तिला म्हटलं आज जरा असं भरपूर दिवसांनी देते मी, संपलेलं ना, सो आता तिला हे देते. म्हणजे तिच्या पोटामध्ये नट्स जातील, सगळं जाईल पौष्टिक, सो मी तिला हे देते. मी तिला ना आठवड्यात ना 2 वेळा तरी भरडी देते, कारण का ड्रायफ्रुट्सनी बाळांची तब्येत होते आणि ती तिथे खेळते. तिथे आहे कुकी, तिला तिथे सायकल लावून दिले, म्हणजे ती कुकी आहे ना येणार नाही. काय करते, कुकीच्या पाटी वगैरे गेली की मला भीती वाटते. सो इकडे नाही तिकडे जायचं, तर तिला मी ते सॉंग्स लावून दिले. चला तर पटकन पिल्लूचं करते. पिल्लूचे बाबा गेलेत खाली आणि तिला तिकडून आणली तरी पण ती तिथेच गेली. चला पटकन मी हे करते, पिल्लूला भरवते आणि रिलॅक्स. मग एवढे भांडी धुवायचेत, भांडी धुवायचेत, मला आंघोळ करायची आहे, पिल्लूची आंघोळ करायची आहे, पिल्लूला आंघोळ करायची आहे, अजून पिल्लूला बॉडी मसाज पण द्यायचा. आता सगळं झालं जेवण वगैरे, पिल्लूला जेवण झालं की 1-2 तासांनी आंघोळ घालेल. ऑलमोस्ट 5 वाजता मी आधी करून घेईल आणि मग पिल्लूची आंघोळ. आता पटकन एवढं सगळं करते, आज नाही तर उद्यामध्ये ना मी तुम्हाला ना बोट्सची पावडर कशी करतात ना ती पण मी तुम्हाला शेअर करेल. आणि मी इथे आता भोपळा टाकून मुगडाळ, म्हणजे मुगडाळमध्ये भोपळा टाकणार आहे, कारण का पिल्लू नुसती भोपळ्याची पिवरी अजिबात खात नाही. सो मला असं कशात ना कशात सगळं ॲडिशनल करावं लागतं. पिवरी फक्त ॲपलचीच खाते पिल्लू, बाकीची कसलीच पिवरी नाही खात. तिला कुठलीही व्हेजिटेबलची दिली नाही, ती जरा पण नाही खात. मग मला सगळ्या अशा व्हेजिटेबल्स आहेत ना खिचडीमध्ये टाकावे लागतात. कधी कधी एक टाकते, कधी कधी 2 टाकते, कधी कधी सगळ्या टाकते, असं मला काहीतरी कॉम्बिनेशन करावं लागतं. तेव्हा कुठे तिच्या पोटात सगळं जातं. तर तुमचं पण बाळ असं खात नसेल ना, तर तुम्ही पण ना असंच करा, जेणेकरून सगळं त्याच्या पोटामध्ये जाईल. सो मी आता काय केलं, कढईमध्ये तूप टाकलं आहे. तूप टाकल्यानंतर थोडंसं हिंग आणि जिरे पावडर. नॉर्मली मी हीच फोडणी देते, अजून काही मी ॲडिशनल केलं नाही आहे. अजून मी तिला ओनियन दिलाच नाही आहे. मे बी अजून 2-3 महिन्यांनी तिला मी ओनियन देईल,
अजून तिला नाही दिलाय ओनियन. ओनियन दिल्याचे काय साईड इफेक्ट त्याच्याने काय भेटतं ते मी फाईंड आउट करेल आणि मगच तिला देईल. आणि आता टाकले जिरे पावडर. जिरे पावडर पण मी घरीच केलेली आहे, बाहेरून नाही मागवली आहे. आणि एक पाकळी लसूण घेतलं आहे, त्याला पण मी बारीक चॉप केलं आहे जेणेकरून ते हार्ड नको राहायला. कारण का कधी कधी कसं होतं, 2 किंवा 3 शिटीमध्ये ते शिजून नाही होत. आणि लसूण पण थोडंसं शेलो फ्राय करून घ्यायचं आपलं तुपामध्ये. आणि त्याच्यानंतर मी आज भरपूर सारे रताळे घेतले, सॉरी भोपळा घेतला आहे. मध्ये रताळ्यासारखं दिसलं, भोपळा घेतला आहे. आणि भोपळा टाकल्यानंतर मी थोडीशी मुगडाळ टाकणार. भोपळ्यामध्ये कसं वॉटर असतं जास्त, फायबर्स असतात, विटॅमिन्स असतात, त्याच्यामुळे ना बाळासाठी ते चांगलं असतं. तुम्ही पण असं काहीतरी देत जावा त्याला, मल्टिपल व्हेजिटेबल्स, सारखं एकच फ्लेवर नका देऊ, असं वेगवेगळे देत जावा जेणेकरून ना ते अगदी आवडीने खाईल. तर मी नंतर मुगडाळ ॲड केलं, थोडंसं गरम मसाला आणि मी धणे पावडर पण टाकले त्याच्यामध्ये. कारण का थोडासा फ्लेवर येईल. आणि आता ती ऑलमोस्ट 1 इयरची झाली आहे, तर थोडं आता एकदम किंचितच स्पायसेस ॲड करते प्रत्येक गोष्टीमध्ये, जेणेकरून तिला नॉर्मल थोडी तरी टेस्ट वेगळी भेटेल. कधी टाकते कधी नाही टाकत असं माझं चालू असतं तिच्या जेवणाच्या बाबतीत. आणि ती अगदी आवडीने, म्हणजे इतकं आवडीने खाते ना जेवण, कधीच तिने जेवणाला माझ्या नाही नाही बोलले नाहीच आहे. फक्त स्टार्टिंगला मी एकदा तूप आणि सॉरी दूध आणि चपाती दिलेलं ना, ते फर्स्ट टाइम दिले, ते तिला आवडलं नाही, सो तिने ते रिजेक्ट केलं. तिला ना असं वेगवेगळं खायला आवडतं, म्हणजे असं स्पायसेस टाकून तडका मारून असं तिला आवडतं. हे तर मला आता चांगलंच समजलं आहे. आणि नंतर मला जेवढं पाणी हवे तेवढं मी ॲड केलं आहे. आणि आता हे अगदी 2 शिटीमध्ये होऊन जातो. भोपळा नॉर्मली लगेच शिजून जातो, जास्त वेळ नाही लागत. आणि भोपळ्यामध्ये पण प्रकार असतात, सांबारचा असतो एक वेगळा आणि भाजीचा असतो. तर मी भाजीवाला आणलाय, जास्त गोड पण नाही आणलाय. कारण का गोड आणला नाही की तो मेल्ट होतो आणि त्याला वास पण कसा तरी येतो. त्याच्यामुळे मग मी भाजीवाल्याला आणलाय. आम्हाला पण मी आज भोपळाच केला, आज भोपळाच डे आहे आमच्या घरी. कुकीला पण इव्हन मी थोडासा टाकून दिला, ती पण आवडीने खाते. तिला पण व्हेजिटेबल मी राईस कधी कधी करते. आणि आता मी मुगडाळ आहे ना, सो 3 शिट्यांमध्ये मी ते होऊन जाईल. आणि मग त्याला स्मॅश करेल चांगलं आणि तिला भरवेन. तर आणि ती असं पण नाही करत की मूग डाळ आहे मला नाही आवडत, खाते ती आवडेन. आणि तर कुकीला देते, कुकी बसली इथे किचनमध्ये, तिचा टायमिंग झाला आहे, तिचा 8 टायमिंग असतो. सो मी तिला आता देते, तिला तिचं ठेवले. आता मी तिला ती वाटच बघते की 8 वाजलेत, आता माझंही ठेवते कधी आणि मी खाते कधी. लगेच ती उठते, ठेवलं ना की ती लगेच उठून जाते. कारण का तिला भूक खूप लागते. आणि ती पण अगदी आवडीने खाते. तिला मी कधी नॉनव्हेज व्हेज असं मल्टिपल चालूच असतं. असं बघायला गेलं ना तर घरी मला 3 टाईम जेवण करावं लागतं, नेहमी 3 टाईम. एक कुकीचं, एकदा आमचं आणि एकदा पिल्लूचं, असं मल्टिपल जेवण करावे लागतात मला. हॅलो, बोल तू. हॅलो, आता आमचे पिल्लू उठले 8 वाजता. आत्ता जरा तिला भरवेल. कॅमेरा मी रोटेट केला, कारण का कॅमेरा या साईडला आणि माझं लक्ष इकडे गेलं की ते असं वाटतं बोलते कुठे आणि बघते कुठे. अजून आमची झोपू नाही उलत आहे ना, झोपू नाही उलत आहे, झोपू नाही उलत आहे आमची. पिल्लू आमची झोपलेली 6:30 आणि आत्ता 8 वाजता उठली आहे. आता तिला केवढं लवकर झोपवणार ना, तर डायरेक्ट 12:30 झोपवेल. आली तरतरी, आली आम्हाला तलतली ना, आला आली तलतली, तलतली आली ना आम्हाला. आता तिला भरवेल, मी जेवली, मी पण आज भोपळा केलेला. आम्हाला पिल्लूला पण भोपळा केला. तुम्ही पण तुमच्या बाळांना भोपळ्याची पिवरी द्या. पिल्लू आमची पिवरी नाही पित, सो मी तिला असं खिचडीमध्ये वगैरे टाकून देते. इव्हन भोपळ्याचे पराठे पण करतात. स्टीम भोपळा पण तुम्ही देऊ शकता. तुमचा बेबी जर 6 मंथचा असेल, त्याच्यामध्ये ना जास्त पाणी असतं, फायबर असतं, विटॅमिन्स असतात, मॅग्नेशियम, पोटॅशियम, भरपूर सारे कंटेंट्स असतात. ते बाळासाठी चांगले असतात, त्यांच्या आय विजनसाठी चांगलं असतं. सो तुम्ही भोपळा ना देत जावा तुमच्या बाळाला. मी बोलते तर माझं बाळ कसं बघतंय.
आणि स्टीम तुम्ही प्युरी देता ना, तेव्हा काय करायचं, डायरेक्ट पाण्यात टाकून बॉईल नका करू, एका वाटीमध्ये घ्या, खाली जाळी ठेवा आणि मग स्टीम द्या, नाहीतर ते कसं तरीच लागतं. पिल्लू आमची नाही खात अशी, पिल्लूला आम्ही ट्राय केलेलं, पण तिला असं भाजीमध्ये वगैरे टाकून दिलं, सॉरी खिचडीमध्ये वगैरे टाकून दिलं ना की ती आवडीने खाते. मी ती बघते आता कुक केला बघते. क्लॅप 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 उठली म्हणून बघा कशी क्लॅप करते, जस्ट उठली आणि खेळायला पण लागली तिची ती. बघा कशी खेळते, क्लॅप क्लॅप क्लॅप. पिल्लू कुकूला ये ये कर, बोलो तिला, ये कर, ये ये ये, तिला बोलो, कर तू, ये ये ये, कर तिला, कर तिला, बोलो कुकूला, बोलो बोलो, ये ये कर तिला, पल्लाल कुकूला ये ये कर, ये ये कर, ये ये कला कर, ये ये कुकूला कर, कुकू ये कर, ये अजून झोप ना उलाली आमची ना. मी पिल्लूला ना कडलचे डायपर घेतलेत, म्हणजे असं आधी पण यूज करायची, पण आता भरपूर दिवसांनी मी ऑर्डर केले डीमार्टमधून, फक्त 20 युनिट्सच ऑर्डर केले, कारण का मी पिल्लूला वॉकलला बसवते ना, मग ते उगाचच लिटिल एंजलचे एवढे डायपर्स येतात, आणि मी बमटमचे मागवलेले, पण ते पिल्लूला सूट नाही केले, त्याच्याने रॅशेस उठायला लागले तिला. सो तुम्ही पण डायपर नवीन यूज कराल ना, तर तुम्ही पण बघत जावा की बाळाला काय त्रास होतोय का, तर ते डायपर आहेत ना ते आता पिल्लूचे डॉक्टर आहे त्यांना देऊन टाकेल, कोण बेबी असेल तिच्या इच्छा तर त्यांना ते यूज करत असेल तर त्यांना द्यायला सांगेल मी, कारण का अशीच ते पडू नयेत डायपर. बघा कशा बोलते आमच्या पोलकर. क्लॅप क्लॅप करा, क्लॅपी क्लॅपी क्लॅपी. बघितला कालच्या दिवशी आम्ही जेवत होतो आणि पिल्लू झोपलेली, आणि पिल्लू उठली, तिला आम्ही कोणच दिसलो नाही, कारण का आम्ही किचनला समोर बसलेलो, आमचं कसं बेडरूम आणि किचनचा डोअर ना समोरासमोर आहे, त्याच्यामुळे आमचे पिल्लू खेळते बघा कसे. हॅलो चला, गाली आई चिक 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 झिक 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 झिक, मामाच्या गावाला जाऊया जाऊया. मी झोपू इथे, मला ढकलून देते तिला ना, तिला ना आपले केस लागले ना की तिला घाण वाटते, स्वतः आपल्या मांडीवर झोपली ते चालते, आणि आम्ही झोपले की रेडी बसले. आता हे पम्पकिनचं जे केलेलं ना ते अशा प्रकारे झालंय, आता हे असं झालंय पम्पकिनचं, पम्पकिन आणि डाळ मिक्स आहे, रवीनी त्याला मी पेटून घेतलंय जरासं, लसूण पण टाकलंय, तुम्हाला दिसत असेल लसूण टाकलं, आणि आता आमच्या मॅडम बघत आहेत बघा कशा काय आणलंय, हे रोजच आहे अशी वाकून बघते ती लिटरली. चला तर आणि ते पिल्लूला माझ्या मच्छल चावली, चला पटकन मी पिल्लूला भरवते आणि मग आपण भेटू. जस्ट पिल्लूला भलावून झालं, आता बसले तिला जरा वेळ घेऊन, मग तिला आता वॉकर मध्ये ठेवेल आणि मी भांडी पाहिजे. भांडी वगैरे घासून काय गेलं तोंडात काय माहिती, भांडी वगैरे घासेल, किचन साफ करेल, पिल्लूच्या मिल्कच्या बॉटल आहेत त्या धुवायच्या आहेत, पिल्लूचं पाणी गरम करायचं पियायचं, आणि अजून काय बस एवढंच, आणि आता पिल्लूला खेळवायचे, पिल्लूला रात्रीसाठी रेडी करायचे, बस ऑल कुछ नाही हे काम अभी तक. तिला पटकन किचन आवडेल, आता पोलीला वॉकलला ठेवल माझ्या, म्हणजे भोपल्याने भोपळा खाल्ला आज, म्हणजे भोपल्याने भोपळा खाल्ला आज.
गाण्यामध्ये इतकी तल्लीन होऊन जाते ना, विचारू नका जा. पण असं नाही आहे की तिला गाणंच हवे, तिला खेळणी असली ना तरी पण ती खेळते बस. पण काय तिला गाण्यामध्ये कळत. इवन आहे ना हे गाणं मी हॉलमध्ये लावलं आणि तिला बेडरूमला ठेवलं ना तरी ना ती असा आवाज गेला असा अशी करत बसते. कानोसा घेते कानोसा. कानुषा घेतो कानुषा माझी योगा मॅट कधी एक्झरसाइज त्याच्यावर मी करणार आहे देव जाणे. पिल्लू करते एक्झरसाइज मी नाही करत सुखी आमची घाबरले कारण का खाली ना आज मे बी संकष्टी चतुर्थी आहे हो वाटतं. हां आज मे बी संकष्टी चतुर्थी आहे तर खाली गणपतीचे गाणे लागलेत सो कुकी घाबरली आमची. थांब पिल्लू आता पिल्लूला ठेवते वॉकरला आणि पटकन सगळं आवरून घेते कारण का सगळं इथेच पडलं. पिल्लूची प्लेट पण ठेवायची इथेच ठेवली आणि तिला थोडं घेतला मांडीवरती. आता पटकन पहिला किचन क्लीन करते म्हणजे एकदा जर किचन क्लीन झाला ना की असं वाटतं सगळं. पिल्लूला आहे ना वरची जी बॉटल आहे ना दिसते मी त्यांना ती हवे तर तिची धडपड बघते बघा. आता माझा पाय घेतला की बघा धडपड बघा धडपड चालू आहे ती या बॉटलसाठी ती धडपड धडपड करते. मी तर पायच काढते चढायला. मुलं शिकली ना की खूप डेंजर काम आहे खूप म्हणजे खूप चढणं आणि चालणं खूप डेंजर स्टेज आहे मुलांची. कशी चढते जेव्हा मोठी होईल ना तेव्हा व्हिडिओ बघेल ना मला तर जाम हसायला येईल पिल्लूच्या अशा. आणि ती तर म्हणेल मम्मी काय काय शूट करून ठेवलंस माझ अश पलत आमचं बावलं. आता मी तुला बॉटल देते मी देते तुला मी देते मी आणलेलं मला पाणी प्यायचं होतं. सगळी कामं झाली म्हटलं सुखाने बसून पाणी पिएल आणि विसरून गेली. आता पिएल पाणी खेळून झालं की थोडं नाही तर मी घेतलं की ती ओरडत बसेल सो आता खेळते. अरे रे रे गेली गेली गेली. थांब थांब पिल्लू थांब खाली बस थांब ना मी बॉटल आणते ती पडले ती नुसती उभी राहते एक मिनिट. काले टॉईज आणले म्हणजे डीमार्टमधून ऑर्डर केले लिटिल स्टेजेचे टिश्यूज वापरते ना वेट टिश्यू त्याच्या येते. इवन एक सॉफ्ट टॉय आहे ते पण मस्त आहे हे मस्त आहे. अजून तिला काय कळत नाही ए बी सी डी वगैरे पण हे ब्लॉक्स आहेत ना तिला लावायला पण एवढं कळत नाही फक्त तिला तोडायचं माहिती आहे सो आम्ही असं लावून देतो तिला असं आणि ती तोडते आणि मग तिला सांगायचं तिने तोडलं ना की मग तिला सांगायचं क्लॅप क्लॅप कर मग ती क्लॅप क्लॅप करते बस एवढंच तिला. आता अजून तरी पिल्लू हे बा हे बा आले क्लॅप 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 करा क्लॅप करा क्लॅप करा क्लॅप. आता अजून तरी तिला एवढंच माहिती आहे बस ते लावलं की तोडायचं. पण घेतलं जरा काहीतरी नवीन इंटरेस्टिंग हे ती बघते ना ह्याच्यामध्ये स्पार्क एबिलिटीमध्ये म्हटलं घ्यावं तिला पण कारण का हे जेव्हा येतं ना तेव्हा ती बोलते ना 1 2 3 किंवा कलर्सचे पण नावं घेते तेव्हा जाम एक्साइटेड होते हे म्हणून मला हे दिसलं म्हणून मी घेतलं. आता जेव्हा तिला समजेल हे कलर्स वगैरे तेव्हा ठीक आहे. आता कलर्स शिकवायला आम्ही चालू केले आहेत पण एवढ्यात किती बघूया आता कधीपर्यंत शिकते शिकल शकलो हळूहळू. हळू हळू शिकेल पाणी पिते मम्मम पिते मम्मम चालली. जरा पण तिला थारा नाही जरा पण नुसती वळवळ 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 खेळते ही पण दमते मी तिला सावरून. हॅलो हाय. तर आता पिल्लू झोपायला आले तुम्ही बघताय ती दूध पिते आता कारण का तिला आज लवकर झोपायला आता ऑलमोस्ट वाजले 11:30 आणि तिला आज लवकर झोप आले का माहिती कारण का संध्याकाळी पण झोपलेली तरी पण तिला झोप आली आहे. आता ती मे बी रात्री उठणार आहे
100% 2 वाजता ऑलमोस्ट उठेल, 2 वाजता वगैरे असं, कारण का आता झोपते म्हणजे 2 वाजता ती उठेल, 2 नंतर ती अगदी 3-4-5 वाजेपर्यंत जागणार आहे. सो आता ही झोपली की मला झोपावं लागेल, कारण का मला थोडी एनर्जी घ्यावी लागेल. तर चला आपण पुन्हा एकदा भेटू अशाचा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि जर आजचा माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चला बाय बाय, गुड नाईट, बिलकुल पण बाय बाय.